समोरचे की ना एक दोन झाड असं कापले काल, सुकलेली होती एकदम, म्हणजे पडायलाच आली होती. त्याच्यामुळे थोडंसं बघा उघडं झालंय समोर, पण धुकं आहे भरपूर. सकाळचे की नाही 6:45 का 7 वाजलेत, कामाला आपल्या सुरुवात सकाळच. तुम्ही खाली जात आहे हे चाललेत लाकडं आणायला. कुणाला गेला आंघोळीला? केला ना आंघोळ. आज चादरी काढल्यात धुवायला. या चादरी ना मातीमुळे खूप लाल होतात. आता 8 दिवस झाले, आज धुते, भिजत घालते. दोघ जण झोपलेत बघा कसे. अर्धा एक तासाला झोपलेत दोघ जण. झोप झोप झोप. वातावरणामुळे सर्दी येते. आता भोप्यावर कसं फुसफुसते, कधी थंडी जास्त असते कधी नसते. आज कमी आहे पण ना भोप्या, आज थंडी कमी आहे की नाही? आता हवा यायला लागली परत गार. आता सकाळी कसं उठला उठला आपल्याला माहिती पडतं, आज जास्त वाटत नाही. आज दुखं पसरलंय सकाळ. अशी एवढी थंडी पाहिजे एवढं बरोबर आहे, जास्त पण अति असल्यावर त्रास होतो. खूप गारट पडत. कुठल्या साईडला तर सकाळी सकाळी हे ना लाकडाने चाललेत. कुणाला तो कुणाला येतोय कपडे घालून? सकाळचं बरं पडतं आंघोळीच्या आधी. कुणालाकडे पाठवते? इथे जवळच आहे खाली. इथे काय सुकी लाकडं तुम्हाला म्हणाली ना, तोडलेत झाड ना सुकलेली, त्याच्यामुळे म्हणतो सकाळीच जाऊन घेऊन येते. मग ते चूल पाणी गरम करायला लागतं ना म्हणून. जा तू पण जा. हा बघा बघतो, जा तो गेलो दादा जा. आणि ही बघा चुली पुढे बसली. भोपायला ना कामाला जायचंय ना म्हणून डब्याची तयारी चालली माझी. आधी बघा वालाची भाजी करते आणि मोड बघा किती मस्त चालत वालाला. कुणाल जरी बाबा खाली गेलाय, पटकन कपडे घाल, ऐकलंस का? आणि पीठ मळून ठेवलंय, पटपट घाल. आणि दोघ जण वाट बघत बसतील ना दादाला उशीर परत जायला. पीठ मळून ठेवलंय. हा ते काढून ठेवतात, तू जा तोपर्यंत. अशी पकड, अशी सरळ पकड हातावर, सरळ दोन हातावर, दोन हातावर घे. मी देतो दोन्ही हातावर घे. दादाने कसे नेले असे असे. बस झाली, एक फेरी मारले तरी पण भरपूर लाकडं येतात. तरी पण लागणार तुझ्या कपड्यांना. ग दुसरी चादर घे. दोघं बघा कसे खेळतायत ते.
वाघे आणि मनी. आता वाघे मारत नाही, तिला लाड करतोय तिची. वाघ्या हा बघा कसं लाड करतोय. गेली मनी, लाडीला सुरुवात झाली आहे मस्तीची. आहे ते येते येते मने ये बघ बघा 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 शिग ते पाय पुसन घेतलं. आता आणि आता सकाळचे की नाही 8:30 वाजलेत. सगळं काम माझं आवरलं, आंघोळ बिंगोळ झाली. आणि हा बघा वाघ्या 10 मिनिटं जरा बसलाय, मगापासून असा कुईकुई करत होता. चला आता आंघोळ करायचे. याला जरा 10 मिनिटं घेतली ना, मग नंतर एकदम तो निवांत होतो आणि मग खेळत बसतो. मग रोजची सवय झाली ना याला, आता एक माणूस पाहिजे त्याला घ्यायला. म्हणजे सकाळच्या वेळेस असं बोलणार की घेऊन बसा मला 1-5-10 मिनिटं कामाच्या टायमालाच. आता म्हणजे माझं झालं थोडंसं काम, तर घेऊन बसते जरा 10 मिनिटं आणि म्हणून आंघोळीला जाते. कोंबड्यांना सोडली ना आता, पाणी तापतंय अजून. चुलीवरती पाणी ठेवलंय, तापत आंघोळ करायची ना, तापलं असेल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ता सकाळच्या की नाही 9:15 वाजलेत. बरंचसं काम माझं ना मी आटपून घेतलं आहे, कारण भोपळा बघा कामाला जातो. टिफिन वगैरे त्याची मी सकाळी लवकरच बनवून दिली आणि तो गेला आहे. मला वाटतं 7:45 तो निघून गेला घरातून. प्रॉब्लेम म्हणजे काय झालं गावी की नाही, एसटी बंद आहेत. म्हणजे एसटीचा संप चालू आहे. मला वाटतं आज 4-5 जास्त, अगदी 4-5 महिने पण नाही, जास्त महिने झालेत अजून काही एसटी चालू नाही झाले. आणि गावी कसं एसटी असतं ते टायमिंगला असतं. म्हणजे आमच्याकडे मला वाटतं सकाळी काहीतरी 9:45-10 काहीतरी एसटी आहे आणि रिटर्नला यायला संध्याकाळी काहीतरी 9:45 असं काहीतरी टायमिंग आहे. म्हणजे एकच एसटी आहे यायला जायला. आणि आत्ता तर काय एसटी बंद आहे, त्याच्यामुळे मग कुठे पण म्हणजे मार्केटला जर जायचं झालं ना तरी चालतच जावं लागतं सगळ्यांना. नाहीतर मग रिक्षा, आणि रिक्षाचे भरपूर पैसे आहेत. मला वाटतं इथून 200-250 रुपये घेतात आमच्या इथून. आणि भोप्या माणसं तर चालत जातो अर्ध्यापर्यंत. आणि काही ओळखीची माणसं झालेत ना, जे मित्रवारी कोणकोण बनलेले आहेत, मग ते त्याला बाईकवरून त्याला घेऊन जातात. तर आत्ता मला नाश्ता बनवायचा बाकी आहे. सकाळी मी वालाची भाजी केलेली आणि चपाती केलेली, ते तुम्हाला दाखवले मी बघा व्हिडिओमध्ये. आणि आत्ता विचार करते शिरा बनवायचा विचार करते, कारण बरेच दिवस झाले शिरा खाल्ला नाही, असं खायचं असं मन झालं आहे. तर ते करून घेते आणि मग बाकीचं काम आहे ते आटपून घेते. आता पुढे कसं काय ते अजून मला पण काय माहिती नाही, माझं चालू आहे सगळं काम, त्याप्रमाणे मी सगळं करत जाईन. मी आली बोलून येते. चले मागे ये, मागे ये. तर मी आता किन्ने जरा इथे खाली चालले, रानात चालले, जरा नाश्ता बनवून घेतला. आणि कुणालचे बाबा तिथे गेलेत खाली. मागे ये, त्यांना बोलवायला होते, कारण थंड झालं ना, मग त्यांना आवडत नाही खायला. कुणाला अभ्यास करत होता ना, म्हणून म्हटलं राहू दे त्याला खेळा उठवू, म्हणून म्हटलं मीच जाते. आता हल्ली ना 2-3 दिवस झाले बाहेर जायला मिळत नाही, कारण सकाळच्या भोप्याला पण लवकर जायचं असतं ना, मग टिफिन बनवायला लागतो ना. म्हणून ऊन बघा कसं चांगलं वाटतं, आज ऊन चांगलं पडलंय. बघते आता कुठे भेटतं शोधायला लागेल मला. आणि हे बघा काजूचा मोहर कसा जळून गेलाय, अजिबात काजू नाही आला. पूर्ण झाड बघा मोहर भरलाय, पण काजू एक पण नाही, सगळा मोहरच जळून गेला. वाघे आला होता मागे मागे. आणि ते बघा तिथे आहेत समोर बघा, त्यांचं काम चालू आहे ना म्हणून ते थांबले तिथे. आता ना म्हणाली चला म्हणून. आणि आता की नाही रानामध्ये करवंद वगैरे आहेत, त्याला फुलं वगैरे आलेली आहेत. करवंद की नाही मला खूप आवडतात. करवंद पिकलेली कच्ची चटणी बघा आपण बनवतो, आणि कच्ची खायला पण खूप मस्त वाटतात ना, आंबट आंबट. म्हणजे सफेद सफेद ना फुलं आलेली आहेत, तिथे बघते मी कुठे जवळपास दिसत आहेत का. हे सगळं रानच आहे. आणि ते आमच्या इथे ना करवंदाची झाडं आहेत ना, अशी लहान लहान नाही आहेत, भरपूर अशी मोठीच्या मोठी आहेत. सगळे इथे आहेत आजूबाजूला, सगळे करवंदच आहेत. आता म्हटलं रानात आलं तर जरा फेरफटका मारते, नाही असा कसा वेळ मिळत नाही. आता ह्यांना शोधायच्या भाण्याने आले मी, पण बरं वाटतं. हे बघा कसली फळ आहेत काय माहिती, मागे असतो सोडलेला आमच्या.
कुठे जाईल तिथे भाग्या संगाती असतो. हा बघा मागे मागे कसलं आहे काय माहिती, विचारायला पाहिजे कोणाला तरी. वास चांगला येतो पण. मी आता ते बघा सुकलेलं ना काढून बघितलं ना. काळी मिरी, काळी मिरी नाही, काळी मिरची तर वेल असते. विचारते कोणाला तरी. असं फिरलं ना रानामध्ये खूप बरं वाटतं. आमच्या आजूबाजूलाच रान आहे म्हणून काय नाही, जास्त लांब काय आम्हाला जावं नाही लागत. करवंदाची जाळी आहे ही बघा, काटे आहेत ना, फुलं अजून काय आले नाहीत. काय काय झाडांना आलेत आणि काय काय झाडांना आलेत. मागे मागे हो भागोबा, आमचा बॉडीगार्ड आहे भागोबा, कुठं जाईल तिथे आपला. मागे मागे ना मागे हे बघा आले. इथे झाड कसलं मला सांग जरा, तिकडे बारीक बारीक असे गोल गोल फळं येतात आणि दाखवते. ही खास कुदली लोकांना दाखवायची तुला, ही बाई खास कुदली बघ. कोणती कोणती शेंगा आहेत त्या, खास कुठली शेंगा काढून दाखव ना एक. खास येईल तरी अंगाला काढून दाखव बघा, जवळून दाखवते. शेंगा आहेत ना, लटकतात ना ह्या. ते खास बघा येते भरपूर, ते खास कुठली आहे. खास कुठली कुठली का शेंगा हे बघा, ह्या शेंगा जर असं पण अंगाला लागलं ना की खास बघा येते ना ते आहे. ते फळ बघ कसलं आहे ते बघूया. मला वाटलं काळी मिरी आहे, काळी मिरीची तर वेल असते ना तिथे आहे. इकडे दाखवते तर वाटत. हा हे काय ते वांद्र खातात का आहे काय, पण वास चांगला येतो. पण मी हे बघ सुकलेलं खोलून बघितलं ना, मिरी नाही ती, काळी मिरी नाही, काळी मिरीची तर वेल आहे काहीतरी. वांद्र खातात वांद्र. कोणतरी विचारायला पाहिजे ना, काकीला विचारा, घे ना हातात तोडून काकीला विचारूया. आणि ही बघा ही माझी डिश दोघांना दिलंय. गरम होते ना आज, बघा बाहेर बसलेत भाग्या. काय आता लवकर येणार ना, त्याला ठेवलाय थोडासा बस. चांगला आलाय, चांगला आलाय. मी पण बसते जरा, अजून चादरी डाळ धुवायच्यात. जेवण बिवण झालंय आता, काय जेवण नाही करायचं आहे जे सकाळी केलं म्हणून बरं झालं. पटापट चादरी खाते आणि चादरी धुवून घेते. बस बस बस, इथं तो आहेस कुठं, तब्येत बरी आहे. इथे बस, इथे बस, औषध बरं बस खाली बस. तुझं बरं आहे काय, मला बोलली ती सासू काल भेटले होते ना त्या, की तिला काहीतरी त्रास होतो तुला. ते कोथिंबीरचं पाणी करून पी ना, वही आणलं. हा तर पाणी भरपूर पी, पण त्या गोळ्यांनी ना सकाळी खाली त्या गोळ्यांनी झोप येतात. डॉक्टरने सांगितलं त्याप्रमाणेच खायचं औषध. झोप येतात म्हणजे सारखी झोप येतात, डोळ्यात अंधारी होता. उपाशी खातेस नाही, सकाळी खाऊची असतात आणि नंतर त्याच्या. अगं उपाशी नाही खायची असं बोलते मी, नाश्ता करून घे असं काहीतरी खायचं आणि मग खायचं. पोरं गेली शाळेत, पोरीक तर बरं नाही, पोरीक शाळेत गेली, शाळेत नाही, डॉक्टर कडे नाश्ता खाल्ली. तुम्ही काय जात होतास आता गाडी घेऊन पाठी इला असते. कोण नाही जात होतो, अरे ह्याला कुणाला गाडी नाही हातात द्यायची असते. तो शिकतोय ना गाडी आता कुणाल. तो एक थंडा करायचा घराजवळ आमच्या, तर काकू सासू सांगता पैसे घेऊन जा, मग थंडा घेऊन ये. इथे बुरबावड्यात जायचं ना, मग विराट बुरबावड्यात राहतो ना. साई गेला शाळेत, त्याला थंड होय. त्याला सांग मायाकडे पाठव, काकी म्हणा तुला सरबत देते. त्याला मायाकडे पाठव विराटला ना, पाठव त्याला मायाकडे म्हणा हाय सरबत. हा तो म्हणा तो थंड पाहिजे मग, हा बाटलीतलाच होया ना. थंड आणि आता घरातलं काम आटपलं आणि परत रानात आलोय आम्ही. गाई कोणाच्या ह्या बघा, गाई पण आहेत लाकडं जमा करायला. हे आमचं रोजचं काम झालंय आता. लागतात ना पाणी बिणी गरम करायला. सकाळी पण आणलेली ना थोडीशी, सकाळी पण थोडीशी आणली. आता म्हटलं आज काम झालंय तर म्हटलं परत जाऊया, म्हणून आम्ही तिघ जण आलो परत. आधी सगळं जमा करा, मग एकदमच नऊया. अजून धुका आहे बा,
बारा हजार आले तरी धुक वाटते अजून थोडं थोडं. हे बघा कसं धुकं अजून पण आहे.